सांगलीत महापालिकेकडून आपत्कालीन यंत्रणेच्या सज्जता आणि तयारीची रंगीत तालीम। सांगलीत महापालिकेकडून संभाव्य आपत्ती पाहता आपल्या आपत्कालीन यंत्रणेच्या सज्जता आणि तयारीची रंगीत तालीम घेण्यात आली। राजमतीनगरमधील क्रीडांगणावर महापौर दिग्विजय सुरवंशी आणि उपायुक्त राहुल रोकडे यांच्या उपस्थितीत रंगीत तालीम संपन्न झाली। यामध्ये सर्व आपत्कालीन यंत्रणेच्या सज्जतेची तपासणी करण्यात आली। यावेळी अग्निशामक विभागाकडून मुख्य अग्निशामक अधिकारी चिंतामणी कांबळे यांनी आपल्याकडील आपत्ती काळात वापरल्या जाणाऱ्या साहित्याची आणि उपकरणाची माहिती दिली। यावेळी उपमहापौर उमेश पाटील, गटनेते विनायक सिंहासने, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, नगरसेविका गायत्री कल्लोळी, राजेंद्र कल्लोळी, सहायक आयुक्त एस एस खरात, अशोक कुंभार यांच्यासह वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर उपस्थित होते। प्रशासनाकडे आणि पदाधिकाऱ्यांच्याकडून आम्ही आयुक्त साहेबांना विनंती केली की आपण आता पूर आहे किंवा आता जे आपत्ती व्यवस्थापन आहे आपलं आपत्ती व्यवस्थापनाचं पूर्ण पाची जिल्ह्याचं केंद्र आपल्याकडं आहे, त्यामुळे जे काय आपले वस्तू आहेत, सामान आहे किंवा आपल्याकडं फायर फायटर असतील किंवा नवीन आलेले काही इक्विपमेंट आहेत ते सर्व नागरिकांना कळाव्यात, पदाधिकाऱ्यांना नगरसेवकांना कळाव्यात म्हणून आपण आज इथं मॉकड्रिल घेतलं। आज त्यामध्ये फायर ब्रिगेडच्या गाडीच्या जे नवीन टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत त्याचबरोबर काही मशनरी नवीन आलेल्या आहेत। इमर्जन्सीला समजा झाड पडलं तर झाड कटिंग करायसाठी नवीन इक्विपमेंट आलेलं आहे। त्याचबरोबर आता सक्शन वॅन असेल असे नवीन इक्विपमेंट आपल्याकडं महापालिकेत दाखल झाले आहेत। त्याचं एक मॉकड्रिलच्या दृष्टीनं आज आम्ही इथं मॉकड्रिल घेतलेलं आहे। महापौराचा पुरावा लक्षात घेता यावर्षी सांगली महापालिकेनं यावर्षी आपण आपत्कालीन नियोजन पूर्णपणे केलेलं आहे। त्या दृष्टीनं आज इथं निमिनाथनगरच्या ठिकाणी आपत्ती पूर्व नियोजनाची पूर्वतयारी म्हणून रंगीत तालीम इथं घेण्यात आलेली होती। त्या ठिकाणी मॉकड्रिल घेण्यात आलेला होता। ह्यामध्ये आपल्या विभागाकडे महापालिकेच्या विभागाकडील अग्निशामक विभाग, ड्रेनेज विभाग, पाणीपुरवठा विभाग, इतर सर्व आरोग्य विभाग ह्या सर्व विभागाची वाहनं आणि यंत्रणा ही त्या ठिकाणी मांडण्यात आलेली होती, दाखवण्यात आलेली होती। सर्व वाहने सज्ज करण्यात आलेले आहेत आपल्याकडे सध्या। यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा, तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा।